सांगली जिल्ह्यात हॉटेल क्षेत्रात एक अग्रगण्य हॉटेल म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉटेल इस्टेन इझी। तुम्हाला आता कार्यक्रमासाठी कुठेही जायची गरज नाही, तर सर्व काही मिळणार एकाच ठिकाणी। प्री वेडिंग शूट, साखरपुडा, हळदी, मेहंदी, संगीत, लग्न, लग्नाचे वाढदिवस, डोहळे जेवण, वाढदिवस, गेट टुगेदर, कॉर्पोरेट इव्हेंट साठी फक्त संपर्क करा हॉटेल इस्टेन इझीला। तब्बल 25 ते 500 लोकांची भव्य सोय। आमचा पत्ता हॉटेल इस्टेन इझी, माइन रोड, बीटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। संपर्क मला तरी असं वाटतं की अशा लोकांची महाप्रबोधन यात्रा नसून हे जे प्रोडक्ट आलेलं आहे हे राष्ट्रवादीचं प्रोडक्ट आहे। उद्धवजींना माझी हात जोडून विनंती आहे की असे पार्सलपासून आपण सावध रहा, तुमच्या प्रतिमेला, तुमच्या पक्षाला हे डब्यात नेल्याशिवाय राहणार नाही। कोणत्याही पक्षाला महाप्रबोधन करण्याचा आणि त्यांच्या नेत्यांना प्रचार करण्याचा सगळ्यातरी अधिकार आहे। मला तरी असं वाटतं की महाप्रबोधनाच्या यात्रेमध्ये शिवसेनेच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढं काय करावं, शिवसेना कशी बांधवावी, जनतेला मुद्दे कसे पटवावे, किंवा जनतेमध्ये जी प्रचारसभा आहे किंवा जाहीर सभा आहे या सभेमध्ये आपल्या पक्षाची भूमिका मांडावी याच्याकरता महाप्रबोधन होत असतं। पण माझ्या माहितीप्रमाणे ही महाप्रबोधन यात्रा नसून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याच्या ह्या सभा झाल्या। एकीकडे माझ्यासारख्याची जात काढली गेली, माझ्या आईवडिलांवर बोललं गेलं, त्याचबरोबर मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे येड्या डोक्याचे आहेत अशा पद्धतीच्या वाक्यप्रचार त्या ठिकाणी करण्यात आला। मला तरी असं वाटतं की त्यांनी आल्यानंतर मराठा समाज असेल, इतर समाज असतील, आमचा समाज असेल, या समाजांवर त्यांनी टीका केली। बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली ती समाजाच्या भरोशावर उभी केली नाही। 12 बलुचेदारांना, मराठ्यांना सगळ्यांना घेऊन शिवसेना प्रमुखांनी शिवसेना उभी केली। मला तरी असं वाटतं की अशा लोकांची महाप्रबोधन यात्रा नसून हे जे प्रोडक्ट आलेलं आहे हे राष्ट्रवादीचं प्रोडक्ट आहे। ज्याप्रमाणे राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्याकरता प्रयत्न केले आणि पद्धतशीर शिवसेना आज कामातून काढून टाकली, त्याचप्रमाणे उरलेली सुरलेली शिवसेनेचं डॅमेज करायचं त्याच्याकरता हे नवीन पार्सल हे राष्ट्रवादीकडून इकडे आलेलं आहे। उद्धवजींना माझी हात जोडून विनंती आहे की असे पार्सलपासून आपण सावध रहा, तुमच्या प्रतिमेला, तुमच्या पक्षाला हे डब्यात नेल्याशिवाय राहणार नाही, असं मला नम्रपणे त्यांना सांगायचं आहे।